तिला उद्धव ठाकरे आणि शरद पवार नाटक आहे. त्यातनं अर्धे हॉस्पिटलमध्ये अर्धे गायब असतात. आणि शरद पवारजी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ते अनिल देशमुखना लपवण्याचे काम धंदे बंद केले पाहिजे. अनिल देशमुखने आता इमानदारीने सरेंडर व्हायला हवं. आणि शरद पवारजी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ते अनिल देशमुखना लपवण्याचे काम धंदे बंद केले पाहिजे. एक गृहमंत्री जो चोर सिद्ध झालेला आहे सरेंडर करा. आता तपासतात आणखी पुढे पुढे पुढे. अजून तो डेप्युटी सेक्रेटरी पुढे सेक्रेटरी आणि त्यानंतर ज्यावेळी फोन टेपिंग प्रकरण ते ट्रान्सफर वाला तो किस्सा अजून बाकी आहे. ते तर सीएमओ पर्यंत पोहोचणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत हे ठाकरे सरकार अलिबाबा 40 कोटीच सरकार जे आहे त्यातनं अर्धे हॉस्पिटलमध्ये अर्धे गायब असणार. सत्ताधारी म्हणताय की म्हणजे भाजपचेच ते आहेत एक आड्डाबंगा राजकारण करतात. उद्धव ठाकरे आणि शरद पवार नाटक आहे. ओ साहेब घोटाळा झाला ते सांगा ना. अनिल देशमुखच्या खात्यात पैसे गेले ना. त्यांनी जे करप्शनचे पैसे पार्क केले ते हे जे ते घोटाळे करतात तर त्या बाजूला ठेवून काहीतरी गिमिक करण्याची भांडवळ करतात. आणि असे मोठा सिनियर लीडर सुप्रीम कोर्टचा अपमान करतात, हायकोर्टाचा अपमान करतात. घोटाळेबाजांना सजा होणार त्यासाठी किरीट तोमय्या भाजपना जिथे जिथे जावं लागणार जाणार. अनिल देशमुखने आता इमानदारीने सरेंडर व्हायला हवं. आणि शरद पवारजी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ते अनिल देशमुखना लपवण्याचे काम धंदे बंद केले पाहिजे. एक गृहमंत्री जो चोर सिद्ध झालेला आहे सरेंडर करा. आता तपासतात आणखी पुढे पुढे पुढे. अजून तो डेप्युटी सेक्रेटरी पुढे सेक्रेटरी आणि त्यानंतर ज्यावेळी फोन टेपिंग प्रकरण ते ट्रान्सफर वाला तो किस्सा अजून बाकी आहे. ते तर सीएमओ पर्यंत पोहोचणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत हे ठाकरे सरकार अलिबाबा 40 कोटीच सरकार जे आहे त्यातनं अर्धे हॉस्पिटलमध्ये अर्धे गायब असणार. सत्ताधारी म्हणताय की म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार नाटक आहे. ओ साहेब घोटाळा झाला ते सांगा ना. अनिल देशमुखच्या खात्यात पैसे गेले ना. त्यांनी जे करप्शनचे पैसे पार्क केले ते हे जे ते घोटाळे करतात तर त्या बाजूला ठेवून काहीतरी गिमिक करण्याची भांडवळ करतात. आणि असे मोठा सिनियर लीडर सुप्रीम कोर्टचा अपमान करतात, हायकोर्टाचा अपमान करतात. घोटाळेबाजांना सजा होणार त्यासाठी किरीट तोमय्या भाजपना जिथे जिथे जावं लागणार जाणार.